त्याच्या डोसमध्ये ॲडजस्ट करा. त्यामुळे गोळ्या घेण्याची देखील काही अडचण येत नाही. मी सांगितलं फळ कधी खाऊ, दूध कधी पिऊ, या लोकांचं उत्तर दिलेलं आहे. जेवणाच्या सुरुवातीला फळ आणि शेवटी दूध, काहीही कंपल्सरी नाही. काही लोक म्हणतात असं म्हणतात की फळ आणि दूध एकत्र खाऊ नये. नका खाऊ, एक जेवण फक्त फळांचंच करा तुम्ही, काय प्रॉब्लेम आहे. एक जेवण आठवड्यातलं फळच खा नसते, काही प्रॉब्लेम नाही. एक जेवण दूधच प्या, आमचं काही म्हणणं नाही. आम्ही तुम्हाला कंपल्सरी केलेलं नाही. तुम्हाला खायचं असेल तर सिक्वेन्स तुम्हाला सांगितलं की फळ, सॅलड, स्प्राउट, जेवण आणि शेवटी दूध हवं असेल तर त्या पद्धतीने घ्या. त्यामुळे या कुठल्याही अडचणी तुम्हाला येता कामा नाही. हे प्रश्न येऊ नयेत म्हणून मी आधीच ते उत्तर देऊन टाकतो. लक्षात घ्या, वजन कमी करण्याचा कोणताही शॉर्टकट नाही. सगळ्यात महत्त्व लक्षात घ्या की तुमचं वजन वाढायला तुम्हाला 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष लागलेली आहेत. म्हणजे 20 वर्ष, 22 वर्ष वजन वाढलेलं आहे. घालवायला 1-2 वर्ष द्यावं लागतं. नाही तर लगेच डायट प्लॅन सुरू केला की 3 दिवसांनी फोन, सर 3 दिवस झाले अजून काहीच कमी नाही. काही होणार नाही 3 दिवसात. कुठल्याही डायट प्लॅनचा परिणाम पाहायचा असेल तर 3 महिने प्रामाणिकपणे तो करायला पाहिजे. 3 महिने करा, नक्की तुम्हाला परिणाम दिसेल. मग फास्टिंग इन्सुलिन आणि एच्यूएमसी या 2 तपासण्या म्हणून करायच्या, कारण या तपासणीतून आम्हाला कळतं की कोणत्या तुम्हाला किती त्याचा फायदा होणार. कारण ऑब्जेक्टिव्ह इंडिकेटर तुम्ही म्हटलं, ऑब्जेक्टिव्ह म्हणजे खात्री करू शकता. त्याच्यात हे 2 इंडिकेटर आहेत, तुमचं एच्यूएमसी आणि तुमचं डायबिटीसच्या लोकांनी सांगितलं या 2 तपासण्या केल्याशिवाय, मला सांगितल्याशिवाय डायट प्लॅन करायचा नाही. डॉक्टर मॅक्सन नावाचा एक सायंटिस्ट आहे, तो इंटरमिटंट एनर्जी रेस्ट्रिक्शनमध्ये भरपूर त्याचं काम आहे. त्याने एक पेपर पब्लिश केला, गुगलवर तुम्हाला मिळेल, मील फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज, म्हणजे किती वेळा खायचं आणि कधी खायचं याचा आरोग्यावर काय परिणाम होतो. त्यातलं महत्त्वाची गोष्ट सांगतो, तो काय म्हणतो, द मोस्ट कॉमन इटिंग पॅटर्न इन मॉडर्न सोसायटीज, 3 मील्स प्लस स्नॅक्स एव्हरी डे इज ॲबनॉर्मल फ्रॉम अन इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे जगात सध्या प्रचलित असलेलं 3 जेवणं आणि 1 नाश्ता अशी खाण्याची पद्धत ही उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर अनैसर्गिक आहे असं मॅटसन म्हणतो. आता ते मॅटसन झालं. अमेरिकेमध्ये एक अभ्यास झाला डायबिटीज प्रिव्हेन्शन प्रोग्राम नावाचा, याच्यामध्ये 3,234 प्री डायबेटिक लोकांचा अभ्यास केला. त्यापैकी एका ग्रुपला मेटफॉर्मिन नावाचं औषध दिलं, एका ग्रुपला काय सांगितलं की रोज व्यायाम करायचा आणि आहारावर नियंत्रण ठेवायचं. आणि याचं पर्पज काय होतं की डायबिटीस किती प्रिव्हेंट करता येईल आपल्याला, आणि हे सगळं प्री डायबिटिक आहे, म्हणजे पुढे करून डायबिटिक होऊ शकतो. इथं काय लक्षात आलं, डायबिटीस होण्याची शक्यता 58% कमी झाली. कोणत्या लोकांमध्ये, ज्यांनी डाएटवर रेस्ट्रिक्शन आणलं आणि व्यायाम केला, आणि ज्यांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांना ती शक्यता फक्त 40% कमी झाली. म्हणजे जास्त इफेक्टिव्ह काय, लाईफस्टाईल मॉडिफिकेशन जास्त इफेक्टिव्ह आहे असं जागतिक आरोग्य संघटना म्हणते. लॉन्गेव्हिटीचे जेवढे अभ्यास झाले, म्हणजे दीर्घायुष्यामागचं रहस्य काय, त्या 2 कारणं आतापर्यंत सापडले. एक आहे कमी खाणे आणि दुसरं आहे आयुष्यामध्ये नियमितपणा असणं. हे 2 व्यायाम करणं आवश्यक आहे या डायट प्लॅनबरोबर. तो व्यायाम कुठला, साधा सोपा, 4.5 किलोमीटर चालायचं, 45 मिनिटात 4.5 किलोमीटर चालायचं, म्हणजे फास्ट वॉकिंग करायचं नाही. व्यायाम म्हणजे काय, की तुमचा हार्ट रेट वाढला पाहिजे किंवा दम लागला पाहिजे, त्याला व्यायाम म्हणायचं. किती करायचं, 45 मिनिटं रोज करायचं सलग, असं नाही की 20 मिनिटं आत्ता 25 मिनिटं नंतर. कारण पहिले 25 मिनिटं तुमचं ग्लुकोज जळतं आणि नंतर फॅट लागत लागतं, म्हणून 45 मिनिटं सलग. जास्त केलं तर खूप चांगलं, पण कमीत कमी 45 मिनिटं आणि आठवड्यातून 5 दिवस किमान. वीकेंड सुट्टी घेतली तरी चालेल. एखादा आजार हा जेव्हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, त्याचं सोल्युशन हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हेच असू शकतं, औषधं गोळ्या खाणे हे असू शकत नाही. नमस्कार, मी शर्मिला इनामदार. 2009 आम्ही आय व्ही फाउंडेशनची सुरुवात केली. सुरुवात करण्यामागे उद्दिष्ट हाच होता की समाजासाठी काहीतरी करावं, हेल्थ केअर या इश्यूमध्ये आपण काहीतरी करावं असं माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मला 2009 जी बी सिंड्रोम झाला होता आणि मला चालता येईल असं झालं. अचानकच मला आजार झाल्यावर मी बेडवर खिळून राहिले. 7-8 महिन्यानंतर जेव्हा मी घराच्या बाहेर पडले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की आपल्याकडे फुटपाथ सुद्धा अनइव्हन आहेत. एखाद्या फुटपाथवर पण मला चालता यायचं नाही, चढता यायचं नाही, आणि मग मला कोणाची तरी मदत धरून वरती चढायला लागायचं. सध्या आम्ही आय व्ही फाउंडेशनतर्फे एफर्टलेस वेट लॉस प्रोग्राम जो ठाण्यामध्ये चाललेला आहे
तो आम्ही प्रमोट करत आहोत. आम्ही डॉक्टर दीक्षित सरांचे व्याख्यान ठाण्यामध्ये दोनदा आयोजित केलेले आहे. तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही सुद्धा आमच्या संस्थेमध्ये ॲज अ व्हॉलेंटियर म्हणून येऊ शकता. व्हॉलेंटिअरिंग इज अ बिग फन. खूप आम्ही सगळ्यांनी या व्हॉलेंटिअरिंगच्या इव्हेंट्स एन्जॉय केल्या. डॉक्टर दीक्षित सरांसाठी काम करत असताना आम्ही रविवारी सकाळी, शनिवारी सकाळी, रात्री असे सगळेजण भेटायचो, पार्कमध्ये भेटायचो, लोकांमध्ये आम्ही हेल्थ अवेअरनेस क्रिएट करत होतो आणि इट वॉज फॅन्टास्टिक जर्नी. म्हणून तुम्हा सगळ्यांना मी आवाहन करते की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आमच्या संस्थेमध्ये व्हॉलेंटिअर म्हणून नोंदणी करा. आपण सगळे एकत्र येऊन सुंदर समाजाचं आपलं जे स्वप्न आहे ते साकारायचा प्रयत्न करूया. आपल्या प्रत्येकाला समाजासाठी काहीतरी करावं असं वाटत असतं, पण नक्की कुठून सुरुवात करू, कशी सुरुवात करू, मी करते बरोबर आहे की नाही, ज्यांच्या बरोबर करते ते योग्य आहेत की नाही, असे अनेक प्रश्न येऊन आपण शेवटी कुठेच न जाता घरी राहत असतो. तर तुम्ही असं करू नका. ही जी आमची संस्था आहे, हे आम्ही सर्वजण लाईक माइंडेड लोक, फक्त आमचं एकच उद्देश आहे की आपण स्वतःला डिप्रेशन पासून लांब ठेवायचं, आपल्या उत्साहात आणि आनंदात आपलं उर्वरित आयुष्य जगायचं. तर तुम्ही सगळ्यांनी आपण एकत्र येऊया आणि आय व्ही फाउंडेशनच्या बॅनरखाली तुम्ही सगळेजण आम्हाला व्हॉलेंटियर्स म्हणून जॉईन होऊ शकता आणि आपण असे सुरेख सुरेख प्रोग्राम, असे सुरेख व्याख्यान ठाणे शहरामध्ये नक्की आयोजित करू शकतो. थँक्यू. नमस्कार, मी धीरज जगडे. आज आय व्ही फाउंडेशनने आयोजित केलेल्या डॉक्टर दीक्षितांच्या एफर्टलेस वेट लॉस अँड डायबिटीज प्रिव्हेंशन या व्याख्यानाच्या निमित्ताने आपल्याशी बोलायची मी संधी घेतोय. आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि साधारण 600 ते 700 पर्यंत लोकांनी सहभाग घेऊन आजच्या या आमच्या व्याख्यानाला प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. मॅडमबरोबर काम करताना छान वाटलं, कारण ठाण्यात अशी ठिकाणं आहेत आणि इतके उत्साही लोक आपल्यासोबत पण आहेत हे पहिल्यांदा स्वतः बघून मला खूप चांगलं वाटलं. अशा प्रकारे हे आणि असेच उपक्रम पुढे नेण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो की तुम्ही देखील आमच्यासोबत या आणि आय व्ही फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली आपण असे अनेक समाजोपयोगी आणि आरोग्यवर्धक कार्यक्रम आयोजित करूया. हीच तुम्हाला विनंती. थँक्यू.